प्रिय विद्यार्थी मित्रांनो, पुणे मुंबई महानगरपालिकेच्या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये आपले स्वागत आहे। मी तुषार साळुंके इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषय शिकवणार आहे। चला तर मग आपण आजच्या तासिकेला सुरुवात करूया। मित्रांनो, आज आपण मराठीची पहिली कविता आम्ही चालू पुढे वारसा, आम्ही चालू हा पुढे वारसा ही कविता पाहणार आहोत। तर त्याचे लेखक कोण आहेत? जगदीश खेबूडकर। त्यांच्याबद्दल माहिती घेऊया। प्रसिद्ध मराठी कवी, साहित्यिक, गीतकार, मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे। त्यांनी लिहिलेली गीते अत्यंत लोकप्रिय आहेत। त्यांनी सुमारे 325 मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत। त्यांनी 25 पटकथा व संवाद, 50 लघुकथा, 5 नाटके, दूरदर्शन मालिका, टेलिफिल्म यासाठी लेखन केले आहे। गदिमा पुरस्कार, साहित्य सम्राट पुरस्कार, वी शांताराम स्मृती पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार यासारख्या 60 अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात येत आले आहे। तर या कवितेतून त्यांनी काय माहिती दिली आहे? तर गुरुच्या शिकवणीतून सद्गुण अंगी बांधून सत्कार्य करणे म्हणजे गुरुने दिलेला वारसा पुढे चालू ठेवणे होय। हा वारसा पुढे चालू ठेवण्याचे आश्वासन प्रस्तुत गीतातून कवी देत आहे। तर आपण बघूया कवितेमध्ये काय दिलेलं आहे। गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। कवी म्हणतात, गुरुने आम्हाला घडवले, आम्हाला ज्ञान दिले, हा त्यांनी दिलेला ज्ञानाचा अनमोल असा ठेवा खजिना आम्ही वारसा रूपात जतन करून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवत राहू व ज्ञानदानाचे हे व्रत आम्ही पुढे कायम पाळत राहू, असे कवी म्हणत आहेत। पिता बंधू स्नेही, तुम्ही मावली, तुम्ही कल्पवृक्षाच्या तळी सावली, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवड असा। तर मावली म्हणजे काय? तर माता, मदर। स्नेहिका, स्नेही मतलब जवळच्या व्यक्ती, नियर अँड डिअर वन्स। कवड असा म्हणजे प्रकाशाचा झोत, लाईट बीम। तर या पिता बंधू स्नेही, तुम्ही मावली, तुम्ही कल्पवृक्षा तळी सावली, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा। कवी काय म्हणत आहेत की गुरु आमच्यासाठी मात्यापित्या समान आहे, तेच आमचे हितचिंतक आहेत। आम्हावर स्नेह, प्रेम, माया बसवणारे आहेत। गुरु कल्पवृक्षा समान आहेत आणि गुरु एक आदर्श व्यक्ती व समाज घडवण्याकरता आपल्या विद्यार्थ्यांचे जडणघडण करतात। गुरु म्हणजे सूर्यच, त्याच्याकडून आम्ही ज्ञानाचा कवडसा प्राप्त करतो। जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवर ही फुले, फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा। तर अंकुर म्हणजे कोंब, म्हणजे स्प्राउट, आणि बीज म्हणजे बी, म्हणजे सीड। तर कवी काय म्हणत आहेत या वाक्यात, ओळीतून? कालचे ज्ञानरूपी बीज आज अंकुरित होऊन त्याचे वेलीत रूपांतर होते व त्याला सुंदर फुले लागतात। त्याप्रमाणेच बीजचे फळाफुलांनी लगडलेल्या झाडात रूपांतर होते। त्याप्रमाणे गुरु लहान जीवांना ज्ञानामृत पाजून म्हणजे ज्ञान देऊन त्यांच्यावर संस्कार करतात व त्याला आदर्श व्यक्ती तयार करतात। शिकू धीरता, शूरता, वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता, मणी ध्यास हा एक लागो असा। धीरता म्हणजे काय? धैर्य, धाडस, करेज। शूरता म्हणजे शौर्य, पराक्रम, ब्रेव्हरी। कवी काय म्हणत आहे त्या ओळीतून? धैर्य, शौर्य, वीरवृत्ती आम्ही गुरूंकडून शिकू, विद्येसोबत ज्ञानासोबत नम्रता हा गुण आम्ही अंगी बांधू व आमच्या मनाला विद्या मिळवण्याचा एकच ध्यास लागू दे। म्हणजे कवी म्हणत आहेत की धीरता, वीरता, शौर्य या आम्हाला कोणाकडून मिळालं? तर गुरुकडून मिळालेलं आहे आणि आमच्या मनाला एकच ध्यास आहे की विद्या मिळवण्याचा। जरी दृष्ट कोणी करू शासन, कुणी सज्जनांचे करू पालन, मनी मानसी हाच आहे ठसा। ठसा म्हणजे छाप, इम्प्रेशन। कवी काय म्हणत आहेत की आम्ही वाईट कृतीच्या लोकांना धडा शिकू, चांगल्या गुणी, सद्गुणी
माणसांचा सांभाळ करू व आमच्या मनावर बुद्धीवर हाच ठसा आम्ही उमटलेला आहे. म्हणजे कवी काय म्हणतात, जरी दुष्ट कोणी करू शासेल, म्हणजे आम्ही वाईट वृत्तींना लोकांना धडा शिकू, गुणी सज्जनांचे करू पालन, जे चांगले लोक आहेत त्यांचा सांभाळ करू, मनी माणसा हाच आहे ठसा, जे आमच्या मनावर बुद्धीवर हाच ठसा उमटत आहे. तुझी त्याग सेवा फळा एक अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी, अग पुण्यवंता भल्या माणसा. त्याग म्हणजे सोडून देणे, सॅक्रिफाईस. सेवा म्हणजे स्वार्थाविना केलेले काम. आणि कीर्ती, कीर्ती म्हणजे ख्याती. अजून एक शब्द आलेला आहे की पुण्यवंत, म्हणजे पुण्य कमावलेली व्यक्ती. तर ह्या ओळीतून कवी म्हणत आहेत की हे गुरु, तू विद्यार्थी घडवण्यासाठी केलेली खडतर तपश्चर्या, मेहनत, त्याग फळाला येईल, तुझे नाव दाही दिशांना पसरेल. भल्या सज्जना माणसा, तू एक पिढी घडवण्याचे हे महान कार्य केले आहे. तर कवी या कवितेतून आपल्याला काय संदेश देत आहेत की गुरु आपल्याला ज्ञान देत असतो आणि चांगले गुण आपल्यात बिंबवत असतात. तोच वाटचा आपण पुढे चालू ठेवला पाहिजे आणि चांगल्या गुणांचे चांगले गुण आपल्या अंगी सतत वापरून समाजामध्ये चांगलं राहिलं पाहिजे. त्यासाठी गुरुने दिलेला ज्ञानरूपी वसा, म्हणजे ज्ञान जे दिलं आहे, गुरु मुलावर संस्कार करतात, त्याला मोठा आदर्श व्यक्ती तयार करतात. धन्यवाद. नाव क्लिक ऑन द सबस्क्रिप्शन बटन बिलो टू सबस्क्राईब द चॅनल, देन द बेल बटन टू गेट द नोटिफिकेशन्स ऑफ द न्यू व्हिडिओज. थँक्यू.